证据。
दरम्यान आम्हाला निरोप आला की कोणीतरी बाई येत आहे, तिच्या मागं 25-30 लोकांचा मॉप आहे. आणि त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की ही सुषमाबाई अंधारी येत आहे. त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असे राजकीय लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का. त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे. पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते, कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये. आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्यात जाणार नाही. जिने आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही. कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो. पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवून आलेली आहे. तुला हे माफच केलं ना म्हणून मी तिला शिव्या दिल्या. बाई म्हटलं तू बाहेर निघ नाही तर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल. पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी मलाच अडवलेलं आहे. हे पोलिसांचं कोणतं हे आहे? पोलीस स्टेशनला आम्ही कधी धिंगाणा घालत नाही. आम्ही आजपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केलेलं नाही किंवा असा धिंगाणा घातलेला नाही. तुम्ही जर कोर्टात येत असाल तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का? तुम्ही बारची परमिशन घेतली का? या शिवसैनिकांना कोणी आतमध्ये येण्याचा सल्ला दिला? सगळे शिवसैनिक घुसले कशात? बाई यांनी हिंदुत्व सोडलं का? उभा ठा गट एकच मिनिटून आलेली नाही आहे. जर परत जर ही बाई अशा नगर कोर्टात आली तर हिची धिंड काढण्यात येईल. मी स्मिता आष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोनमेंट बोर्ड. आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले. हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते. आणखीन केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले. हे सगळं वरपर्यंत माहिती आहे. माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय. उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे. कोण आम्ही या बाईला ओळखत नाही त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोन्याच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी. हा स्मिता आष्टेकर. दुसरी गोष्ट ही जी अंधारे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे. जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही अंधारे बाई जे बोलली की राम जेव वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली, हा तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत. आणि काय त्या बाया बोले अनमनी पायानी चालत्यात अनवाणी बगर बिगर चपलेचं उपसे करतात पोटाला मारतात अशी आमच्या नवरात्राच्या घाटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते हे बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं. हा तिचा निषेध आहे. ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना थोड्या त्यांची जिंदगी. तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते काम करत होते तिच्या मागं तुम्ही आज फिरता. काल आलेल्या बाईच्या मागं फिरता लाजीरवाणी गोष्ट आहे. लाजीरवाणी तिला मी ठोकणार. 2008 मी एक कांड केलं होतं मारली होती एक सभापती त्याच्याही पेक्षा व्यक्तर मी आणणार. जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणजे तुम्ही विरोध याच्यासाठी केला की त्यांनी हिंदू देव त्यांचा अपमान केला? अपमान केलेला आहे तिने. ती कुणीतरी मला परत फोनवर बोललं आणि मी माझ्या मनाने एकटी नाही आले. मी पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला परवा सांगितलेलं आहे दादा तिला शहरात जिल्ह्यात घेऊन येऊ नको. ते म्हणले मी आजारी माझं ऑपरेशन झालं. शहर प्रमुखाला म्हणलं नको दादा मी येडी आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या धर्माविषयी बोलली आणू नका. त्यांनी ऐकलं नाही. 1:30 तिथं छत्रपतींना ती छत्रपतींविषयी बोललेली बाई त्या जरांगे पाटील तिथं अरे घ्या मराठ्यांसाठी उपाशी मारतात त्यांच्याविषयी घाण बोलली ही बाई तिला लाज आहे का? लाज हे अक्षरशः ती कोणत्या संघटनेवर थुकावं का? आता लाज वाटायला पाहिजे लागली आम्हाला शिवसेनेचं काम करायला लाज वाटायला पाहिजे लाज. काय झालेलं नाहीये काय झालेलं नाही. एक लक्षात घ्या
मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे. या मुक्त संवादामध्ये आम्ही डॉक्टर, इंजिनियर, पती, प्राध्यापक, शिक्षक, वारकरी, कवी, साहित्यिक, बुद्धिजीवी, शेतकरी, महिला अशा सगळ्यांशी बोलत आहोत. आणि ते बोलत असताना जेव्हा आम्ही इथंपर्यंत आलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे आणि त्यावरून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची चर्चा चालू आहे. सो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या संदर्भाने अहमदनगरच्या संपूर्ण बार असोसिएशनने एक मोठं आंदोलन केलं. माझा लॉशी संबंध आहे म्हणून मी या सगळ्या वकील मंडळींना भेटायला आले. आता तुम्हाला जे वाटतं की अरे काय घटना झाली वगैरे, तर घटना वगैरे काही झाली नाही. एक कुणीतरी मनसेच्या बाई होत्या. काय मनसे म्हणजे काय काय असते, हा महाराष्ट्र नवनिर्माण, काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा काहीतरी पक्ष आहे. तर त्या पक्षाच्या एक बाई होत्या आणि मग त्या बाई अशा फार त्यांच्या परीने अटेन्शन सिकर करत होत्या. पण असं काही नाही, आम्ही तासभर खूप छान चर्चा केली, सगळ्या वकिलांशी चर्चा केली आणि सगळ्या वकिलांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी सांगितल्या. चॅरिटी ट्रस्टमध्ये असणारे वकील असतील, फॅमिली कोर्टचे वकील असतील, वकिलांचं रिनोव्हेशन असेल, नवीन सायटेशन, नवीन अपडेशन, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, या सगळ्या संबंधाने आम्ही छान हेल्दी चर्चा केली. काय मी काय म्हटलं, त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बाई होत्या. तर राजकीय पक्षाच्या लोकांना असे स्टंट करण्यात इंटरेस्ट असतो. मी इथे राजकीय पक्षाची व्यक्ती म्हणून आलेली नाही. मी कायद्यासाठी काम करणारी जी माणसं आहेत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि एका वकील दाम्पत्याची हत्या झाली त्या संबंधाने झालेल्या आंदोलनावर बोलण्यासाठी आलेली आहे. आता ज्या लोकांना बोलण्यासाठी काही नसतं अशा लोकांना जर काही शिल्याकडीला ऊत आणायची असतील तर आय हॅव नो कमेंट. त्यांच्यासाठी मला काही बोलायची इच्छा नाही. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.